करोनाच्या परिस्थितीवर पूर्णपणे मात करून सशक्त नाशिक जिल्हा करणं हे आपलं पहिलं उद्दिष्ट असणार आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असेल असं प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. घोटे ग्रामीण रुग्णालय परिसरात ऑक्सिजन जनरेटर प्लांटच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार हिरामन खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, सरपंच अलका जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, संदीप गुळवे, बाळासाहेब गाडवे, आरोग्य उपसंचालक पी डी गांडाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत खैरे, डॉक्टर संजय सदावर्ते हे उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री म्हणाले की करोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अतिशय भयंकर ठरली. यामध्ये ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. या परिस्थितीत शासन प्रशासनानं ऑक्सिजनचं यशस्वी नियोजन केलं. एरवी जिल्ह्यात 80 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता होती. आता ती मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यातून जिल्ह्यात सर्व रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण 29 ठिकाणी ऑक्सिजन प्लांट बसवण्यात येत असून त्यामुळे रुग्णालयांना 24 तास ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. करोना काळात डॉक्टर परिचारिकांसह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपलं मोलाचं योगदान दिल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. वेद न्यूजसाठी सिनियर कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक.